टॉक टाइममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज देखील स्टाईल का मामला आहे असं म्हणावं लागेल. बरं, आज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आरशात बघितल्यानंतर आपण काय करतो, म्हणजे हा प्रश्न तुम्हालाही पडला मलाही पडला, त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. ते उत्तर असं आहे की आपण छानपैकी कोंब घेतो आणि आपले केस विंचरतो. हेअरस्टाईल आपल्या दिसण्यातला, आपल्या पर्सनॅलिटीतला सगळ्यांना आकर्षित करणारा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आज आपण बोलणार आहोत, आपला आजचा टॉक टाईमचा विषय आहे आणि त्याविषयी टिप्स देणारी व्यक्ती देखील आपल्याबरोबर खास आहे. आपला आजचा विषय मुलांसाठीची हेअरस्टाईल. मुलांसाठी हेअरस्टाईल या विषयाला घेऊन आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता असा माणूस आलेला आहे जो तुमच्या आमच्यासारखाच आपल्याच वयाचा, आपल्यामध्ये मिसळणारा आणि ज्याला सेलिब्रिटींचा हेअरस्टाईलिस्ट आपण म्हणू शकतो. त्याच्याकडे खूप सेलिब्रिटी हेअरस्टाईल करण्याकरता येत असतात, म्हणून आज आपल्याला त्याच्याकडनं भरपूर टिप्स मिळणार आहेत. आपल्याबरोबर आहे बंधू चव्हाण. बंधू, तुझं खूप खूप स्वागत. खूप प्रश्न येणार आहेत, जसं मी म्हणालो की आमच्या सगळ्यांचाच तो जिव्हाळ्याचा विषय, आमचं दिसणं. बरोबर, सुरुवात करूयात हेअरस्टाईल. तू बऱ्याचशा सेलिब्रिटीजची हेअरस्टाईल तू करत असतोस, त्यांचा लुक तू मेंटेन करतोस, तर आज अशा कुठल्या हेअरस्टाईल आहेत की ज्या खूप पुढे येताना तुला दिसत आहेत किंवा मुलांना त्या कराव्याशा वाटतात? एखादा सिनेमा आला किंवा एखादी नवीन एक फुटबॉलची मॅच असेल, क्रिकेटची मॅच असेल, सो त्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन मार्केटमध्ये आल्या की हेअरस्टाईलिंगला एक नवं रूप येतं आणि जास्तीत जास्त कॉलेज स्टुडंट ह्या गोष्टीकडे जास्त वळतात, स्टायलिंग करण्यासाठी जास्त पुढे येतात असं मला वाटतं. कॉलेजच्या मुलं मुली ह्या बेसिकली त्यांच्यामधूनच तो सगळ्या गोष्टी स्टायलिंगच्या बाहेर येत असतात असं मला वाटतं. अगदी. तुझ्याकडे बरेच सेलिब्रिटी येतात, भरत असेल, अंकुश असेल, केदार तुझ्याकडे येतो, समीर तुझ्याकडे येत असतो, अनिकेत विश्वासराव, अशी बरीचशी मराठी इंडस्ट्रीतली मंडळी तुझ्याकडे त्यांची केसांची स्टाईल मेंटेन करण्याकरता, काहीतरी नवीन लुक घेण्याकरता तुझ्याकडे येत असतात. तर बाकीची बरीचशी जी आमच्यासारखी सामान्य ग्राहक मंडळी तुझ्याकडे येत असतील, तेव्हा ती तुझ्याकडे काय डिमांड करतात? पहिल्यांदा त्यांना तसा कट हवा असतो. नंतर त्यांचं डिमांड असतं की मी ऑफिसला पण जातो तर मला त्यावेळेला पण एक स्टाईल हवी असते. सो ह्या सगळ्याचा ताळमेळ मला करायचा असतो आणि एका कटवर मी जवळजवळ चार चार लुक ठेवत असतो. म्हणजे तो सॅटर्डे संडे काहीतरी वेगळी स्टाईल करेल, इतर वेळेला काहीतरी वेगळी स्टाईल करेल, ऑफिससाठी वेगळी स्टाईल करेल. आणि ना पहिल्यांदा असं व्हायचं की आमिर खानचा फोटो, परत सचिनचा फोटो किंवा शाहरुख खान, म्हणजे हिंदी जे सेलिब्रिटी आहेत ग्राहक घेऊन यायचे, घेऊन माझ्याकडे ते यायचे. आणि आता उलटं झालंय की लोक भरत, केदार, अंकुश किंवा आपला पॅड्या, अनिकेत विश्वासराव, सचित पाटील असेंचे फोटो घेऊन येतात आणि त्यांना त्या गोष्टीत एक समाधान असतं की बॉस त्यांची जी हेअरस्टाईल हा माणूस करतो तोच आपले केस कापणार आहे. त्याच्यामुळे आता फोटोंची संख्या थोडीशी कमी झाली आहे, कारण त्यांना जो माणूस त्यांचे हेअरस्टाईल करणार आहे तोच करून देत असतो. म्हणून आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक त्यांना अपील करूया, सांगूयात त्यांना की बंधू आपल्या बरोबर आहे आणि हेअरस्टाईल या विषयाला घेऊन, मुलांसाठीची हेअरस्टाईल या विषयाला घेऊन आज तो आपल्याला टिप्स देतोय. आपले काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 0226689923. बंधू, जसं तू म्हणालास की पूर्वी जे ग्राहक तुझ्याकडे यायचे किंवा जे कोणी येत असतील हेअरस्टाईल करण्याकरता म्हणून फोटो घेऊन यायचे, आता असा कोणता सेलिब्रिटी आहे की ज्याला जास्तीत जास्त फॉलो केलं जातं मराठीमधला? मराठीतला मला वाटतं अंकुश चौधरी आहे, अनिकेत विश्वासराव आहे, की जे खरोखरच महाराष्ट्राचे आयकॉन आहेत, स्टाईल आयकॉन आहेत, तर त्यांना जास्त फॉलो केलं जातं असं मला वाटतं. आणि जसं तू म्हणाल त्यांना फॉलो केलं जातं, पण इतरही काही अशी मंडळी असतात ज्यांना अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एक अवली हेअरस्टाईल त्यांना हवी असते, स्पाईक करणं, हा विषय आमिर खानच्या चित्रपटापासून सुरू झाला. बरोबर. आणि आता त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला होताना दिसतात, जरा त्याविषयी सांग. शॉर्ट हेअर किंवा ती स्पाईक हेअरकट करणं ह्या गोष्टी ना एक दोन चार प्रकारातून होतात. म्हणजे कसं, त्यांना स्टाईल केल्यावर ती मेंटेन करता येते मुळात. आधी शॉर्ट हेअर असल्यामुळे त्याला उन्हाचा त्रास होत नाही किंवा कॉलेजमध्ये इझी, परत कॉलेज स्टुडंटचं म्हणायला गेलं तर त्यांचा पॉकेट मनी हा एक मेजर पार्ट असतो की सो मोठे केस केले की त्यांना मेंटेनन्स आला ह्या सगळ्या गोष्टी. तर शॉर्ट हेअरला किमान त्यांना 2 ते 3 महिन्यानंतर हेअरकटसाठी जावं लागतं, म्हणजे तेवढा एक महिनाभराचा त्यांचा एक पिरियड तो निघून गेलेला असतो. सो त्या
त्याही गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात असं मला वाटतं. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली, फोन घेऊयात आपण. वाशिमवरनं पहिला फोन आलेला आहे, प्रमोद पवार आपल्या बरोबर आहेत. प्रमोद, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. हा बोला. तर माझ्या मुलाचे छोटे छोटे केस आहेत. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या बँकर विशाल परदेशी वन साइड स्टाईल करायची असेल माझ्या मुलाचं, काय करावं? सर तुम्ही मला लाजवताय. बरं, ठीक आहे ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं की अशी हेअरस्टाईल शॉर्ट हेअर मध्ये ठेवता येऊ शकते का, जशी मी ठेवली आहे? तशीही त्याची हेअरस्टाईल करता येऊ शकते, पण त्याच्यासाठी थोडेसे केस वाढवावे लागतील तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता जर शॉर्ट हेअरमध्ये तुमच्या मुलाला जर ती हेअरस्टाईल हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जेल किंवा ह्या त्या गोष्टी प्रोडक्ट ऍप्लिकेशन करावं लागेल. पण आत्ता त्याचं वय 5 वर्ष असल्यामुळे ते करणं जरा टाळा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला त्याच्या हेअरसाठी तो प्रॉब्लेम होईल. पण थोडेसे केस वाढले तर अशी हेअरस्टाईल करणं खूप चांगलं सोपं जाईल. आणि डिपेंड पण करते की त्याच्या हेअर स्ट्रक्चरवर. बरोबर, तर त्याही गोष्टी डिपेंड करतात तशा. अगदी. पण तसंही प्रमोदजी, खरं तर आपला मुलगा शाळेत जात असणार, त्याला आत्ता एवढ्या याच्यात अशा पद्धतीने स्टाईल करणं हे अलाउड केलं जाणार नाही, पण भविष्यात निश्चितपणे तो अशा वेगवेगळ्या हेअरस्टाईल करू शकेल. पुढला फोन घेऊयात आपण. कोल्हापूरवरनं दिगंबर गुरव आपल्या बरोबर आहेत. दिगंबरजी, आपला प्रश्न विचारा. दिगंबर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण पुढला फोन आलेला आहे पुण्यावरनं, नितीन कदम आपल्या बरोबर आहेत. नितीनजी, आपला प्रश्न विचारा. सर, हेअर स्टाईल करण्यासाठी जेल कोणतं यूज करावं? हेअरस्टाईल करण्यासाठी जेल आपल्या केसांच्या क्वालिटीवर डिपेंड करतं, किंवा जसं तुम्हाला कोणती स्टाईल हवी आहे त्या गोष्टींवर डिपेंड करतं कोणतं जेल यूज करणं. आणि तुमचा जो हेअर एक्सपर्ट असेल सो त्याच्याशी तुम्ही एकदा बोलून घ्या आणि तुम्ही ती गोष्ट करा. कारण तुमचे हेअर नेमके कुठल्या क्वालिटीचे आहेत, कुठल्या स्ट्रक्चरचे आहेत हे मला माहीत नाही, पण ऑल टाईप ऑफ हेअर असं एक नॉर्मल हेअर पण येतं, ते तुम्ही यूज करू शकता. हो, पण जेलमध्ये देखील प्रकार असतात ना? हो हो, जेलमध्ये पण प्रकार असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती स्टाईल करायची आहे. आत्ता एवढ्या प्रकारचे जेल आले आहेत की तुम्ही नॉर्मल ते ड्राय दाखवून सुद्धा तुम्ही ती स्टाईल करू शकता, किंवा वेट लूक आणि त्या सगळ्या. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर छोटे छोटे केस कापलेले असतात पण ते सतत एक काहीतरी ओले असल्यासारखे ते वाटतात. हा, त्यांना ते एक नॅचरल फील यायला हवा असतो, सो त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करायला लागतात. अगदी. पुढला फोन आपण घेऊयात. नागपूरवरनं राहुल पांडे आपल्या बरोबर आहेत. राहुल, आपला प्रश्न विचारा. सर, मला, मी एक तरुण व्यावसायिक आहे. हा, तर माझ्याकडे बरेचसे कस्टमर येतात, कॉलेज स्टुडंट. ते वेगवेगळे रिक्वायरमेंट घेतात आणि फोटो घेऊन येतात. तर बरेचदा गावात माहित आहे जसं त्यांना पाहिजे त्या फोटोमध्ये दाखवून राहते, त्याप्रमाणे हेअरस्टाईल बनत नाही. किंवा कारण की केसांचा प्रकार आणि त्या फोटोमध्ये दाखवलेला प्रकार त्यांचं सारं डिफरन्स राहते. आणि एवढं सारं करणं एवढं कठीण, एवढं सोपं नाही आहे. तर बरेचदा मग त्याला मिळतं जुळतं काहीतरी करावं लागत असते. तर याच्यामध्ये तुम्ही आम्हाला असे काही टिप्स देऊ शकता की आपण जर त्यांना पाहिजे तसं जर करायचं असेल तर ती काय करायला पाहिजे आम्ही सुरू व्यवसायिकांनी? जर त्यांना जर ती खरोखरच मनापासून ती स्टाईल हवी असेल तर त्यांना थांबण्याशिवाय पर्याय नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जर त्यांना ती स्टाईल हवी असेल, जसं आता तुम्ही मंगल पांडे बघितलात आमिर खानचा, तर त्याच्यासाठी मला वाटतं त्याने 1.5 ते 2 वर्ष तो माणूस थांबला असेल, आमिर खान, किंवा जास्ती पण कमी नाही. सो तुम्हाला जर ती खरोखरच स्टाईल हवी असेल तर तुम्हाला त्या गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करून नाही चालत. तुम्ही फार तर कलरिंगमध्ये चेंज करू शकता. म्हणजे कसं, आज मी समजा ब्लॉन्ड हेअर कट केला, ब्लॉन्ड हेअर कलर केला आणि मला तो ब्लॅक हवा असेल, तुम्ही इन्स्टंटली करू शकता त्या सगळ्या गोष्टी. पण कट, हेअर कट पण करू शकतो, पण लॉंग आणि शॉर्ट ह्या गोष्टी काही नॅचरल नाही आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर खरोखर परफेक्ट हेअर कट द्यायचा असेल तुमच्या क्लायंटला, तुमच्या ग्राहकांना, तर तुम्ही त्यांना थांबायला सांगणं हेच जास्त बेटर असेल असं मला वाटतं. तशी त्यांना हवी तशी हवी तशी स्टाईल होऊ शकते. होऊ शकते. जर त्यांचे लॉंग हेअर असतील तर तुम्ही शॉर्टकडे जाऊ शकता, पण शॉर्ट असलेले लॉंग तुम्हाला थांबल्याशिवाय पर्याय नाही. ते वाढू द्यायचे आणि मग त्याच्यात काय असेल ते आपल्याला बदल करता येतो. पुढला फोन घेऊयात. उमरगाववरनं महेश सुभवंशी आपल्या बरोबर आहेत. महेशजी, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो. हा, बोला. हा सर, मी कॉलेजला जातो. हा, बोला. आपला प्रश्न विचारा महेशजी. हा सर, माझा प्रश्न असा की केस कुरले आहेत माझे सर. हा, केस कुरले त्यासाठी काय करायला लागेल सर? केस त्यांचे कुरळे आहेत, कुरळे केसांमध्ये देखील स्टाईल होऊ शकते का? हो, कुरळे केसांमध्ये पण खूप मस्त स्टाईल होऊ शकते. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर,
खूप मस्त स्टाईल होऊ शकते, फक्त त्याच्या अपोजिट जायचं नाही. जसं आता सचिन तेंडुलकरने मध्यंतरी ते फ्रंटचे स्टेट वगैरे केले होते, पण डिपेंड करतं की तुमचा चेहरा कसा आहे, तुम्हाला कशी ती स्टाईल करायची आहे. कुरळ्या केसांमध्ये तर मला वाटतं फ्री स्टाईल भरपूर आहेत इतर केसांपेक्षा. त्याच्यात तुम्ही हायलाइट्स करू शकता, तुम्ही त्यात मीडियममध्ये हेअर कट करू शकता प्रॉपर. त्याच्यामुळे कुरळ्या केसांमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत, फक्त तुम्ही त्या छान कॅरी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. पण बंधू, जे हायलाइट आपण करतो त्यानंतर देखील बरीच काळजी घ्यावी लागते ना, कारण तो एका ठराविक कालावधीपर्यंत तो हायलाइट टिकू शकतो. बरोबर आहे, पण त्याला काळजी म्हणजे ही की जसं आपण एखादा कलर केला तर त्याच्याबरोबर कलर प्रोडक्ट शॅम्पू, कलर प्रोडक्ट कंडिशनर, ह्या सगळ्या गोष्टी. काहींचं म्हणणं असं असतं की ते कंडिशनर केलं आणि माझे केस गळतात अशा काही गोष्टी, पण ना त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं. नुसतं तुम्ही तुमच्या हेअर स्टायलिस्टकडे एक्सपर्टकडे तुम्ही नुसतं कटिंगकडे कटिंगचा विचार नका करू, त्याच्याबरोबर मी त्या बाकीच्या केलेल्या सगळ्या गोष्टी त्याची काळजी कशी घेऊ. मी कलर केलाय तर मग त्याची काळजी कशी घेऊ. नुसतं केस वाढवणं किंवा नुसतं कट करणं हा आत्ताचा बेस राहिलेला नाही असं मला वाटतं. त्यातही छान दिसणं, त्यातही छान दिस छान दिसणं. पुढला फोन घेऊयात. सोलापूरवरनं सिद्धू पारशेट्टी आपल्या बरोबर आहेत. सिद्धू, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. हा बोला. सर्वप्रथम तर मी आयबीएन लोकमतचे आभार मानतो की ते असे हेअरस्टाईल आमच्या भेटीला आणतायत. माझा प्रश्न असा होता की जसे सोलापूर, कोल्हापूर, सांगली अशा लोकेशनच्या ठिकाणी बंधू चव्हाण यांच्या हाताखाली ट्रेन झालेले मुलं आपण प्लेस करू शकतो का? कारण जावेद हबीब यांचे खूप काही रिटेल स्टोर्स आम्ही इकडे पुण्यामध्ये वगैरे, सांगली, सोलापूर साईडला वगैरे बघत असतो, तर असं काही विचार आहे का यांचा? सिद्धू सर, खूप चांगला प्रश्न विचारला आहे हा. लवकरच बंधू हेअर अँड ब्युटी अकॅडमी अशा नावानं लवकरच महाराष्ट्रात पूर्ण बंधू हेअर स्टुडिओची अकॅडमी सुरू होत आहेत, आणि त्याच्यामुळे बऱ्याच फ्रँचायसी आणि बरीच बंधूची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल, आणि तुमच्यासारखीच माणसं असतील त्याच्यात की जी चांगल्या प्रकारे काम करतील. आणि आहे, लोकांची डिमांड खरंच आहे असे प्रश्न सिद्धू साहेबांसारखे बरेच प्रश्न. मला असं वाटतं त्याकरता तुला आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू 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 सो मच. तेव्हा आपण एका वेगळ्या स्वरूपात बोलू शकू. नक्की नक्की. एक आता इथे वेळ झाली एका ब्रेकची, आणखीन आपल्याला काही मुद्द्यांवरती बोलायचंय. बरेच फोन येत आहेत त्यांच्या हेअरस्टाईलला घेऊन, आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय. एक ब्रेक घेऊयात, पण ब्रेकवर जाताना आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय की आज मुलांसाठीची हेअरस्टाईल या विषयाला घेऊन आज टॉक टाईममध्ये आपण बोलतोय. बंधू आपल्या बरोबर आहे याविषयी टिप्स देण्याकरता. तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा फोन नंबर आहे 0226689923. माझी हेअरस्टाईल तुमची हेअरस्टाईल ही छानच असली पाहिजे, म्हणून आज टॉक टाईममध्ये याच विषयाला घेऊन आपण गप्पा मारतोय. पुण्यावरनं फोन आलेला आहे. मनोज पवार आपल्या बरोबर आहेत. मनोजजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की हा बोला मनोजी, आपला प्रश्न सलग विचारा. 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याचे केस अशी जरा उभे राहतात आणि मग भांग पाडला जात नाही. हो, पण तो शाळेत जातो ना. हो, शाळेत जातो. पण ते शाळेत जायला सुद्धा पण व्यवस्थित असा भांग पाडला पाहिजे ना. अच्छा, त्यांचा असा प्रश्न आहे की केस उभे राहतात त्या मुलाचे. त्याच्यासाठी मनोजजी तुम्हाला एक शॉर्ट हेअरस्टाईल आपल्याला छान करता येईल, कारण त्याचं वय लक्षात घेता. कारण जर त्याचे केस उभे राहतायत याचा अर्थ ते केस वेगळ्या कॅटेगरीत मोडतायत आणि ते खूप वाढवावे लागतील त्यांना, जसा हेअर फॉल हवाय. आता ते शक्य नाही, कारण त्यांना ते शाळेतून अलाव केलं जाणार नाही त्या सगळ्या गोष्टीसाठी. सो त्यांनी मस्तपैकी एक छान हेअरकट करून घ्यावा शॉर्ट मध्ये, की जो त्यांना त्याचं तो एक फील देईल त्यांना तसा. पुढला फोन आपण घेऊयात. पुढला फोन इचलकरंजीवरनं आलेला. देवयानी वेंगुर्लेकर आपल्या बरोबर आहेत. देवयानी, आपला प्रश्न विचारा. माझा मुलगा 12 वर्षाचा आहे. त्याला असंच आता मनोज पवारांनी जे प्रश्न विचारला त्याप्रमाणेच आहे, म्हणजे त्याचे केस बसत नाही व्यवस्थित आणि त्याचे मागे 2 भोवरे आहेत, त्यामुळे व्यवस्थित असे केस बसले जात नाहीये. त्याच्यासाठी काय जेल वापरावं की काय कसं? म्हणजे त्याला खूप असे फॉलोअ पडलेले आवडतात केस, त्यामुळे आता तरी शक्य नाहीये, कारण पुढे बसून ते व्यवस्थित भान पडून ते बसतात तरी यायला पाहिजे. असं काय तरी सुचवाल का तुम्ही?
म्हणजे बंधू हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे भवरे भवरे असणं केसांमध्ये. देवयाने जी तुमचा प्रश्न खूप छान आहे ह्याच्यासाठी की तुमच्या डोक्यातून ती एक गोष्ट निघून जाऊ दे की तुम्ही आता म्हणाल की जेल यूज करू शकतो का. आता त्याला ती स्टाईल मिळेल 10 वर्षाचे असताना, पण ज्याला खरोखर त्याचं कॉलेजचं वय असेल आणि त्याला स्टायलिंग करायचं असेल तर तेव्हा कदाचित त्याच्याकडे जर चुकीचं हेअर जेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्या गेल्या तर त्यावेळेला त्याच्याकडे स्टायलिंगसाठी केस नसेल कदाचित. कारण ह्या वयोगटात जेल यूज करणं खूप हार्मफुल आहे, त्याच्यामुळे ह्याच्या पलीकडे कोणाचे अजून असे प्रश्न असतील तर त्यांना एक कॉमन उत्तर असं असेल माझं की कोणतंही प्रोडक्ट ऑइलशिवाय केसांवर सध्या यूज करू नका ह्या छोट्या वयोगटातल्या मुलांसाठी, कारण ते खूप हार्मफुल आहे. किंवा ती वाढ त्यावेळी होत असते, ती नॅचरल वाढ होत असते आणि त्यावेळेला आपल्याला स्टायलिंग मिळतं, पण ज्यावेळेला खरोखरच त्याचे कॉलेजचे दिवस असतील काहीतरी छान स्टायलिंग करण्याचे तर त्यावेळेला हेअर क्वालिटी तेवढी नॅचरल राहिलेली नसेल कदाचित त्याची. म्हणून हे करणं टाळा, एक शॉर्ट हेअर कट करा जो त्यांना आत्ताच खूप छान वाटेल त्या मुलांना. आपण पुढला फोन घेऊयात. बीड वरनं अशोक टंकलवार आपल्या बरोबर आहेत. अशोक जी आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा बोला सर. माझं असं आहे की माझे खूप केस स्क्रू आहेत, भांग पडत नाही, कोणते यूज करत सर, काय तेल कोणतं लावायचं? एक हा जे आपल्या केसांना सूट होतं त्याच्यासाठी कोणतंही तुम्ही तेल वापरू शकता, पण मला वाटतं ते कुठलंही प्रोडक्ट आपल्याला सूट होणार असावं. एक 2 रुपयाचा सॅशे पण कोणाकोणाला सूट होतो, 500 रुपयाचा शॅम्पूची बॉटल पण सूट होते, पण डिपेंड करतं की तुम्हाला जोपर्यंत यूज केलं जात नाही. आता कसं आहे, ऑइली हेअरसाठी एक वेगळा शॅम्पू येतो नॅचरल, तर ड्राय हेअरसाठी एक वेगळा शॅम्पू येतो, एक कॉमन शॅम्पू पण येतो की जो संमिश्र केस असतात त्यांच्यासाठी. सो तुम्ही तो यूज करा, त्याच्याने तुम्हाला एक अंदाज येईल. म्हणजे आता कदाचित लोकांना असं वाटतं मग आम्हाला सूट कुठला होणार शॅम्पू हे कळणार कसं, तर आपण ऑइल लावलं की 4-5 केस पण आपल्या हातात येतात, त्याचं ऑइल वाईट नाहीये. बरोबर. सो ते त्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी कळणार. बंधू बरेचसे सेलिब्रिटी तुझ्याकडे केस कापण्यासाठी ज्यावेळेस येत असतील तुला कसं लक्षात येतं की त्यांना काय हवंय, म्हणजे अशा वेळी तू काय करतोस, काही असे गमतीशीर किस्से असतील तुझ्याकडे? माझ्याकडे एक मस्त किस्सा असा आहे की बऱ्याचशा सेलिब्रिटींची जेव्हा मी हेअरस्टाईल करतो आणि एकदा महेश कोठारे माझ्याकडे आले होते हेअर कटसाठी आणि असे 4-5 वर्षांपूर्वी, तर त्यांनी मला विचारलं की बाबा तू खरंच कापशील ना केस माझे, कारण मी असंच क्लीन शेव आणि असंच त्यांच्या समोर जेव्हा गेलो तर त्यांनी अक्षरशः माझ्यासाठी 10 मिनिटं गप्पा मारल्या. मला त्यांनी समजून सांगितलं की मी अशा पद्धतीचं काम करतोय ह्या त्या गोष्टी आणि मग माझं काम बघितल्यावर त्यांना असा अंदाज आला की नाही बॉस हाच आहे तो बंधू, कारण त्यांना सुचवलं होतं भरतदादाने, त्यांना सुचवलं होतं अंकुशदादाने. म्हणजे हा एक वेगळा बदल आपल्यात व्हायला पाहिजे. किंवा माझ्या बाबतीत म्हणाल तर एक हेअरस्टायलिस्ट ह्याने देखील तसंच राहायला हवं. बरोबर. ह्याने देखील तसंच. आता माझ्याकडे येणारी मंडळी आहेत तो मला असं कधी विचारताना मला असं आठवलंय नाही कॉमन माणसं की मला अशी काहीतरी हेअरस्टाईल आहे, मला तुझ्यासारखी हेअरस्टाईल पाहिजे, अशी डिमांड तुझ्याकडे, अशी डिमांड करणारी खूप मंडळी आहेत. आपल्याला आणखीन बोलायचंय बंधू, इथं वेळ झाली एका ब्रेकची, एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोकमत. बंधू वेळ कमी आहे पण टिप्स तर खूप हव्यात सगळ्याच लोकांना जे आता या क्षणी टीव्ही समोर बसलेले त्या सगळ्यांकरताच, काय टिप्स देऊ शकतो? आत्ता मी ह्या टिप्स देईन की सगळ्यांनी म्हणजे स्टायलिंगला किंवा वयोगटाला स्टायलिंगला हे नाही आहे, पर्याय नाही आहे, आणि आता तुम्ही ना शॉर्ट हेअर ठेवा असं मी सगळ्यांना सांगेन. वयोगट काही असू दे, कॉलेज स्टुडंट ते एजड लोकांपर्यंत, तर त्याच्यामुळे 2 फायदे होतील. एक तर तुम्हाला कटिंगला थोडंसं उशिरा जावं लागेल पहिली आणि महत्वाची गोष्ट, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की डँड्रफ किंवा ह्या ज्या प्रॉब्लेम फेस करावे लागतात सगळ्यांना तर त्यांच्यापासून सगळ्यांची मुक्तता होईल. आता ह्या थंडीच्या सीझनमध्ये बचाव करता येईल. आणि हनी सिंग आता खूप फेमस आहे, मस्तपैकी त्याची स्टायलिंग करा, कानात बाली वाली, आणि डिपेंड करतं तुमचा तो पेहराव त्या सगळ्या गोष्टी. आणखीन स्टायलिंग खूप महत्वाचं आहे असं मी सगळ्यांना सांगेन, आणि स्टायलिंगला वयोगट नाहीये त्याच्यामुळे सगळ्यांनी स्टायलिंग करा, जो ट्रेंड येईल त्याच्यानुसार स्टायलिंग करा, कलर करा, सगळ्या गोष्टी उत्तम आहेत. फक्त तुमचा जो हेअर एक्सपर्ट असेल कुठल्याही गोष्टी करताना त्याच्याशी बोला, त्याच्याशी समजून घ्या, त्याला तुमची स्टाईल समजून घ्यायला सांगा आणि स्टायलिंग करा. अगदी. सल्ल्याशिवाय कुठली गोष्ट, सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका, नाही तर बंधूच आहेत. या टिप्स नंतर आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे की आम्ही देखील उत्तम हेअरस्टाईल करू आणि त्याच्यामुळे आपल्या वावरण्यात एक वेगळा कॉन्फिडन्स येऊ शकतो तुम्हाला.
पण तू बोलण्यासारखं खूप आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण धन्यवाद आजच्या या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल आणि टिप्स बद्दल. थँक्यू, थँक्यू सो मच. यानंतर आजच्या टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.